नमस्कार, लोबसेस किचन मराठी मध्ये आज आपण मुलांना अदल्या मधल्या वेळी खायला देण्यासाठी क्रिस्पी चटपटीत स्नॅक्स बनवू। त्यासाठी 1.5 कप बारीक रवा घेतला आहे। आता हा रवा मिक्सरच्या जार मध्ये घेऊन बारीक करूया। बघा, रवा किंचित जाडसर बारीक झालेला आहे। तर याला एका बाउल मध्ये घेऊन त्यामध्ये 1/4 छोटा चमचा मीठ, 1/2 छोटा चमचा जिरे घेऊ। रवा, मीठ, जिरे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडे थोडे पाणी घेऊन पीठ मळून घेऊ। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। 1.5 कप रव्याला 1/4 कप पेक्षा किंचित जास्त पाणी लागले। हे पीठ मुरण्यासाठी अर्धा तास झाकून बाजूला ठेवून देऊ। पीठ मुरते तोपर्यंत आपण चटपटीत असा मसाला तयार करू। वाटीमध्ये 1/4 छोटा चमचा जिरे पूड, 1/2 छोटा चमचा मिरे पूड, 1/2 छोटा चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पूड घेऊ आणि सर्व मसाले छान मिसळून एकजीव करू। रंग थोडा फिका वाटत आहे तर परत 1/2 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पूड घेऊ आणि छान मिक्स करू। चटपटीत मसाला तयार झाला आहे। अर्ध्या तासानंतर बघा, पीठ छान मुरले आहे आणि आता ते थोडे घट्ट झाले आहे। तर पीठ चुरून लाटता येईल असा मौसर गोळा तयार करायचा। आता या मळलेल्या पिठातील 4 सारख्या आकाराचे गोळे तयार करू आणि पोळपाटाला तेल लावून तो छात लाटण्यावर फिरवायचा। पोळपाटावर एक गोळा घेऊन अशी थोडी लंबुळकी चपाती लाटायची। नंतर मधून अशी थोडी गोळा करून साईडचे जे 2 गोलसर भाग आहे ते अशा पद्धतीने एकावर एक घ्यायचे आणि शक्य होईल तितकी गोल आकाराची पोळी लाटायची। आपण कोरडे पीठ न घेताच लाटत आहोत। काठ सुद्धा लाटायचे जेणेकरून ती एकसारखी लाटल्या गेली पाहिजे। लाटून झाल्यानंतर बघा, पातळ फुलका असतो त्यापेक्षा किंचित जाड आहे। आता चाकूने असे उभे कट देऊ आणि पोळपाट आडवा करून अशा पद्धतीने आडवे कट देऊन छोटे छोटे चौकोनी आकाराचे पीसेस तयार करू। बघा ते कसे झाले आहेत। ते सर्व पीसेस छान सुटे मोकळे करू आणि नंतर ते सगळे सुटे केलेले पीसेस एका प्लेट मध्ये घेऊन तेल चांगले गरम झाले की तेलात सोडू। बघा ते किती फुलून छान वर आले आहेत आणि तेल परफेक्ट गरम असेल तरच ते फुलून छान वर येतात। स्टीलची कढई असेल तर तेल मीडियम फ्लेमवर गरम हवे आणि ॲल्युमिनियमची कढई असेल तर हाय टू मीडियम फ्लेमवर गरम हवे। तेल परफेक्ट गरम असेल तरच ते फुलून छान वर येतात आणि असे फुलून वर आले की गॅस मीडियम टू लो करायचा आणि नंतर लो असे ऍडजस्ट करीत रंग हलकासा सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे ते हवे तसे क्रिस्पी होतात। छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि ते मस्त क्रिस्पी पण झाले आहेत। तर यांना जास्त तेल निथळू न देता बाहेर काढून घेऊ व ते गरम असताना लगेच आपण चटपटीत मसाला तयार केला आहे तो 1 ते 1.5 चमचा घालायचा आणि छान मिक्स करायचा। मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेतले तरी चालेल। टॉस करून मिक्स करायचे आणि हाताने सुद्धा छान मिक्स करून घेऊ। बघा ते किती टेम्पटिंग दिसत आहेत आणि कुरकुरीत पण खूप झाले आहे। या आवाजावरून कळते की ते किती कुरकुरीत झाले आहेत। चवीला तर अप्रतिम लागतात। हवा बंद डब्यात भरून ठेवले तर बरेच दिवस चांगले राहतात आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।